नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज, जीके हे सर्व परीक्षा करिता उपयुक्त असते आणि तसं सुद्धा आपल्याला नॉलेज असणं याचं गरजेचं आहे. त्यालाच अनुसरून डेली जीकेची सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये डेली 15 प्रश्न घेत असतो. आजचे जे 15 प्रश्न आहेत त्याच्यापैकी काही सॅम्पल प्रश्न इथे आहेत, तुम्ही बघू शकता. तर सुरुवात करूया मित्रांनो. त्या अगोदर नवीन युजर असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, नोटिफिकेशन बेल आयकनला क्लिक करू शकता. पहिला प्रश्न, 52 दरवाज्याचं शहर म्हणून कोणतं शहर प्रसिद्ध आहे? सिंधुदुर्ग, अमरावती, पुणे की औरंगाबाद? योग्य उत्तर आहे औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचं प्रमाण हे सर्वात कमी आहे? गडचिरोली, अमरावती, नंदुरबार की धुळे? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे नंदुरबार. संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? आळंदी, देहू, आपेगाव की शेगाव? तर योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदी येत आहे. बाबा आमटे यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? राजनेता, समाजसेवा, कवी की गायक? समाजसेवा बाबा आमटेचा संबंध. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? प्रश्न क्रमांक 5, मुंबई, ठाणे, पालघर की नाशिक? योग्य उत्तर आहे नाशिक. कृष्णेच्या खोऱ्यात कुठल्या प्रकारचं खनिज सापडतं? दगडी कोळसा, लोह, बॉक्साईट की तांबे? योग्य उत्तर आहे बॉक्साईट कृष्णेच्या खोऱ्यामध्ये आढळतं. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतात कुठल्या प्रकारची मृदा आढळते? काळी मृदा, जांभी मृदा, गाळाची मृदा? महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतमध्ये जांभी मृदा आढळते. तिल्लारी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर, सांगली, कोल्हापूर? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे कोल्हापूर. साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? दुसरा, पाचवा, सहावा की सातवा? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे सहावा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा देशामध्ये साक्षरतेच्या बाबतीत. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहे? रामदास कदम, देवेंद्र फडणवीस, अब्दुल सत्तार की संजय राठोड? तर योग्य उत्तर आहे अब्दुल सत्तार, महाराष्ट्राचे कृषी मंत्री. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे? पर्याय, रामदास कदम, देवेंद्र फडणवीस, अब्दुल सत्तार की संजय राठोड? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे. ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री कोण आहे? गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अब्दुल सत्तार? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे गिरीश महाजन, ग्राम विकास आणि पंचायती राज मंत्री. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राचे नवनियुक्त वर्तमान मुख्यमंत्री कोण आहे? गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अब्दुल सत्तार? तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री आहे वर्तमान. बोरे अभयारण्य व पर्यटन केंद्र कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे, नागपूर, वर्धा की भंडारा? योग्य उत्तर आहे वर्धा. वर्धा जिल्ह्यामध्ये बोरे अभयारण्य आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री कोण आहे? सुधीर मुनगंटीवार, डॉक्टर विजय कुमार गावित, गुलाबराव पाटील, दादा भुसे? योग्य उत्तर आहे डॉक्टर विजय कुमार गावित, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री कोण आहेत? सुधीर मुनगंटीवार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील की दादा भुसे? प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करा आणि याची संपूर्ण यादी तुम्हाला मंत्रिमंडळाची डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही वाचू शकता. याच्यावरती प्रश्न हे येतच असतात. तरी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.